हा डायलॉग बोलणार आहे मी जो आत्ता, त्याची मी खूप वाट पाहत होतो आणि काल ते माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. पाकिस्तान लवडे पहिली फुर्सत में निकल आणि पाकिस्तान वर्ल्ड कपच्या बाहेर गेलेले मित्रांनो, आपल्या सगळ्यांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणूनच आज मी आपला इंडियाची जी जर्सी आहे ती घालून व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आजचा व्हिडिओ जरा खास असणार आहे मित्रांनो, जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. मी पण नवीनच आहे, मी काही लई जुनं झालेलो नाही आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून की आपल्या गुगल ॲडसेन्समध्ये झालेले जे यूट्यूबचे पैसे आहे ते आपल्या बँकेत कसे ट्रान्सफर करायचे, म्हणजेच यूट्यूबचे मनी कसे विड्रॉल करायचे. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण बघूया. आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण एकदम साध्या पद्धतीने की कसे पैसे काढायचे. मित्रांनो, यूट्यूबवर पैसे जमा व्हायच्या आधी त्यांचा क्रायटेरिया आपण समजून घेऊ. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला 4000 तास वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर्स पाहिजे, तरच तुमच्या व्हिडिओवर पहिले ॲड चालू होत होते. परंतु आता जे चॅनल मॉनिटाईज नाही आहे त्यांच्यावर देखील ॲड्स चालू होतात, त्यामुळे लोकं फार कन्फ्यूज होत आहेत. परंतु हा क्रायटेरिया अजूनसुद्धा आहे. काही जणांना वाटतं आपल्या व्हिडिओवर ॲड्स चालू झाले म्हणजे आपल्याला पैसे भेटायला लागले, तर तसं नाही आहे मित्रांनो. तुम्हाला कंपल्सरी 4000 तासांचा वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करावेच लागणार आहे, त्यानंतर तुमच्या व्हिडिओवर ज्या ॲड्स चालू होतील. आणि जेव्हा तुमचे $10 होतील तेव्हा तुमच्या घरी एक पिन येईल, व्हेरिफिकेशन पिन असतो तो, की तुम्हीच तो व्यक्ती आहे की जे हे यूट्यूब अकाउंट चालवत आहे. तो पिन ज्यावेळी तुम्ही व्हेरीफाय करशाल तेव्हा तुम्हाला तुमचं बँक अकाउंट हे गुगल ॲडसेन्सवर टाकता येईल आणि तुमचे पैसे विड्रॉल करता येतील. 4000 तास आणि 1000 सबस्क्रायबर्स हे मोठं टार्गेट तर आहे मित्रांनो, परंतु आपण कंटिन्यू चालू ठेवलं तर हे 100% पूर्ण होतं. खूप जण आहे की अर्धवट सोडून देतात, माझ्याकडनं होणार नाही, तर अशा होप सोडू नका मित्रांनो. मी पण होप सोडली होती की यार खूप कठीण काम आहे, नाही होते, कधी क्रायटेरिया पूर्ण होईल, कधी ॲडसेन्स चालू होईल, कधी पैसे चालू होतील आणि कधी $100 झाल्यावर आपण पैसे काढू. पण मित्रांनो, ह्या गोष्टी ना होता याला वेळ द्यावा लागतो. फक्त आपण आपलं काम करत राहायचं, खचून जायचं नाही आणि चालू द्यायचं. 100% क्रायटेरिया पण पूर्ण होतो आणि तुम्हाला पैसे पण चालू होतात. तसेच यूट्यूबवर म्हणजे गुगल ॲडसेन्समध्ये $100 पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला पैसे काढता येत नाही, विड्रॉल करता येत नाही. मग ते $100 तुम्ही एका दिवसात करा, एका महिन्यात करा किंवा एका वर्षात करा, जोपर्यंत तुमचे $100 होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते पैसे विड्रॉल करता येत नाही. मित्रांनो, असं नाही की आज आपण डिटेल भरली गुगल ॲडसेन्सची, आपली बँक अकाउंट वगैरे जॉईंट केलं, $100 झाले आणि आपल्या खात्यात लगेच उद्या पैसे येतील, असं नाही आहे. महिन्याच्या 11 ते 13 तारखेमध्ये आपले गुगल आपले यूट्यूबचे पैसे हे गुगल ॲडसेन्समध्ये जमा होतात. त्यानंतर आपण सर्व प्रोसेस केल्यावर 21 तारखेला ते पैसे तिथनं निघतात, त्याचा मेल येतो. आणि 5 वर्किंग डेजमध्ये आणि मध्ये जर रविवार आला तर त्याला देखील काउंट करायचा, म्हणजे 6 ते 7 दिवसात ते पैसे आपल्या खात्यात येतात. जर का ते आपल्या खात्यात आले नाही तर आपण आपल्या बँकेशी संपर्क साधू शकतो. तर चला तर मग आज पूर्ण प्रोसेस जाणून घ्या. म्हणजे स्वतःचे पैसे आज आपण विड्रॉलला टाकणार आहोत, काय आहे प्रोसेस, कसं होतं सगळं जाणून घेऊया. आणि सर्वात मुख्य गोष्ट राहिली मित्रांनो, आपल्याला आपल्याला हे पैसे विड्रॉल करण्यासाठी एका कोडची गरज आहे, तो म्हणजे SWIFT BIC कोड. तो कोड आपल्याला बँकेत भेटेल. तसेच आपल्याकडं जर एखादं बँकेचं ॲप्लिकेशन आहे आपलं, तिथंसुद्धा तुम्ही सर्च बारमध्ये सर्च करू शकता स्विफ्ट कोड ऑफ माय बँक, तिथेसुद्धा आपल्याला कळेल. त्या कोडशिवाय कुठलेही पैसे येणं अशक्य गोष्ट आहे मित्रांनो. जेव्हा आपल्याकडं बाहेरच्या कंट्रीतनं पैसे येतात तेव्हा स्विफ्ट कोडची गरज पडते. तर नक्की सगळ्यात आधी आपल्या बँकेत जाऊन आपला स्विफ्ट कोड घेऊन यावा. चला तर मग पुढच्या प्रोसेस बघूया. सगळ्यात पहिले आपल्या गुगल ॲडसेन्सच्या अकाउंटला लॉग इन मारून घ्यायचं आहे, जो ईमेल आयडीने तयार केलेला आहे त्यावरून. इथे आपल्याला साईडला बॅलन्स दिसेल, म्हणजे माझे आता $169 जमा झालेले आहे, तर मी पैसे काढू शकतो. वरती ॲक्शनच्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲक्शनच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येईल, तिथे आपल्याला ॲड पेमेंट मेथड यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल, तिथे अपडेटवर क्लिक करायचं, नाही तर खाली हाऊ यू गेट पेड तिथे दिलेलं आहे, त्याच्या इथं जरी क्लिक केलं ॲड पेमेंट मेथड तरी चालणार आहे. त्यानंतर आपल्यासमोर असा हा इंटरफेस ओपन होणार आहे. हा फॉर्म पूर्ण भरायचा आहे, नीट फिलअप करायचा आहे, अकाउंट नंबर चुकवायचा नाही आहे. सगळ्यात मेन म्हणजे जो स्विफ्ट कोड आपल्याला दिलेला आहे तो स्विफ्ट कोड टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपली सगळी डिटेल भरून झाल्यावर आपली बँक अकाउंट अशी आपल्याला दिसणार आहे.
प्रोसेस झाल्यावर 21 तारखेला मित्रांनो आपले पैसे ॲडसन्समधून बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर व्हायला निघतील, तेव्हा आपल्याला एक मेल आलेला असेल आणि ज्यावेळेस 5 ते 6 दिवसांमध्ये आपल्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होतील त्यावेळी देखील आपल्याला एक मेल येईल। तर अशा पद्धतीने आपले यूट्यूबचे पैसे ट्रान्सफर करायचे आहे। हा सर्वात पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो या संदर्भात माहिती देणारा मराठी भाषेतील पूर्ण यूट्यूबवर। तर आता पुढील व्हिडिओमध्ये माझे पैसे आल्यावर मला किती अर्निंग आली, काय इन्कम आला हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।